राष्ट्रवादी पक्षातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या. यामध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी अरुण आनंदराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते अरुण चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक मेनुद्दीन बागवान, राहुल पवार, आयुब बारगीर, हारगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय बजाज म्हणाले, अरुण चव्हाण राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पक्षवाढीसाठी कार्य कराल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच राष्ट्रवादी हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा तसेच त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.